मुख्याध्यापक महामंडळाचे अतिग्रहती शुक्रवारपासून अधिवेशन, शरद पवार फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती, 5000 मुख्याध्यापक राहणार हजर. अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय 60वे वार्षिक अधिवेशन शुक्रवारी तारीख 17 आणि शनिवारी तारीख 18 अतिग्रे हातकणंगले येथे घोडावत विद्यापीठ येथे होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे अधिवेशन आयोजित केलं असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष खंडेरावजी जगदाळे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त झाले. जगदाळे म्हणाले, अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी संजय घोडावत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी, खासगी कंपन्यांतर्फे भरती करूनही विना अनुदानी शाळांना विना अट अनुदान मिळावे आदी मागण्यांकडे सरकारचे या अधिवेशनातून लक्ष वेधले जाणार आहेत. स्वागताध्यक्ष संजय घोडावत यांच्या संकल्पनेतून अधिवेशनाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचं अधिवेशन 60वं अधिवेशन कोल्हापूर या ठिकाणी होत आहे आणि हे अधिवेशन संजय घोडावत विद्यापीठात होत आहे. या अधिवेशनात या देशाचे नेते शरद पवार साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री बंटी पाटील साहेब, राजेंद्र पाटील यड्रावकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 4 ते 5 हजार मुख्याध्यापक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये वेगवेगळे ठराव मांडण्यात येणार आहेत. शिक्षकांचे प्रश्न, संस्थापकांचे प्रश्न आणि शाळांचे प्रश्न प्रामुख्याने या ठिकाणी निदर्शनास आणण्यात येणार आहे. यामध्ये कंत्राटीकरणास आमचा विरोधाबाबत चर्चा या ठिकाणी होणार आहे. शिक्षक भरती, विद्यार्थी पटसंख्या आणि मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विनादान शाळांना 100% अनुदान आणि जुनी पेन्शन योजना याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी आमच्या इथे 100% अनुदान सगळ्या शाळांना मिळालं पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना सगळ्यांनाच लागू झाली पाहिजे आणि ज्या मराठी शाळेत त्या टेकण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणास आमचा विरोध असणार. या ठिकाणी शाळा देण्याचं जे शासनाने धोरण अवलंबलं आहे ते बंद केलं पाहिजे आणि आहे त्या शाळा आपल्या जे हे आहे धोरणं असतात वेगवेगळ्या पद्धतीची किंवा जिथं मागेल तिथे शाळा आहे त्या धोरणाला विरोध करून जिथे आवश्यक आहे त्याच ठिकाणी शाळा देण्याचं शासनानं मनात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे विषय या ठिकाणी येणार आहेत. तरी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना माझे जाहीर आवाहन आहे, या अधिवेशनास आपण सर्वांनी उपस्थित राहावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.